नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे पडसाद आता बोदवड इथं उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तहसीलदार बोदवड यांना निवेदन दिले. जेव्हापासून भाजपाचे राज्यातील सरकार गेलं तेव्हापासून राज्यातील महाविकास आघाडी शासनातील मंत्री नेते यांना जाणून बुजून केंद्र सरकारकडून ईडीचा दबाव टाकून राज्य शासन कमकुवत करण्यात येत आहे. राज्य शासन कमकुवत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करणारं केंद्र शासन महाराष्ट्रातील शासन असलेल्या आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करते. मात्र महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे केंद्र शासनाकडून लावलेल्या कोणत्याही चौकशींना सामोरं जाण्यास तयार आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मागील काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की आपले राज्याचे माजी मंत्री आदरणीय नाथाभाऊंच्या संदर्भातला विषय असो, शिवसेनेचे संजय राऊत असो, अनिल परब असो आणि आता नवाब भाई मलिक असो, जे कुणी भाजपच्या विरोधात बोलतील त्यांना ईडी सीबीआय या स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून अशा लोकांचा आवाज दळपण्याचा, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचा आवाज दळपण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आणि त्या अनुषंगाने नवाब भाई मलिकांना काल अटक झाली ही अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. हा शासन व्यवस्थेचा दुरुपयोग आहे. केंद्र सरकारमधील भाजपाचा हा प्रयत्न आहे की यात महाराष्ट्रातील सरकार खिळखिळं झालं पाहिजे, सरकार पडलं पाहिजे. आणि त्यांचे नेते आपण दररोज टी व्हीमध्ये बघतो की म्हणत असतात या तारखेला सरकार कोसळणार, त्या तारखेला सरकार कोसळणार आणि तोच त्यांचा षड्यंत्राचा भाग म्हणून अशा प्रकारचं ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेत्यांना ते टार्गेट करू इच्छित आहे. अशा कोणत्याही प्रकारचा हा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. यांनी किती असे हे केले, दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार हे भक्कमपणे या ठिकाणी उभं आहे. आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी भाजप शासित केंद्र सरकारचा या ठिकाणी निषेध करतो. ईडी सीबीआयच्या माध्यमातून हे दडपशाही आम्ही खपून घेणार नाही या गोष्टीचा केंद्रातील भाजपचा आणि जाहीर निषेध करतो. आम्ही मोदी सरकारचा या ठिकाणी निषेध करतो. एबी न्यूज मराठीसाठी जितेंद्र गायकवाड, बोदवड.